नमस्कार, मी कृषी मित्र अतुल शेलार. आज आपण बारडगाव सुद्रीग या ठिकाणी डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आहोत. तर तुम्ही बघू शकता आज या डाळिंबाग शेवटच्या टप्प्यात आहे. तर आपण आज कीड नियंत्रण याविषयी बोलणार आहोत. तर ही बाग सेटिंग अवस्थेत असताना आपण जीवाग्रो या कंपनीचे अल्टिमेर हे प्रोडक्ट वापरले होते. तर या अल्टिमेर या प्रोडक्टबद्दल थोडं आपण जाणून घेऊया. तर हे काम कसे करते, अल्टिमेर हे प्रोडक्ट ब्रोप्लोनिलाइड 20% SC हे कंटेन आहे. एकमेव कीटकनाशक आहे जे की मेटाडायामाइट इन्सेक्टिसाइड या ग्रुपमध्ये आहे. तर याचा एकरी डोस 50 मिली पर एकर आहे. तर हे सेटिंग अवस्थेत असताना आपण या प्लॉटवर याचा स्प्रे घेतला होता. तर तुम्ही बघू शकता या औषधाने थ्रिप्स ही कीड पूर्णपणे कंट्रोल झालेली आहे. शेवटी या आपण 50 मिली पर एकर असा स्प्रे घेतला होता. तर या अल्टिमेर प्रोडक्टचे वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की लॉंग ड्युरेशन कंट्रोल देते, म्हणजे जास्त कालावधी नियंत्रण. दोन स्प्रेमध्ये तुम्ही आपल्या थ्रिप्स या किडीपासून मुक्तता मिळू शकता. तर याचा कॉन्टॅक्ट औषध आहे. पानावर जरी पडले तर तिथं लोकली सिस्टमिक असल्यामुळे तिथल्या थ्रिप्स वगैरे सगळं कंट्रोल होतं. तसेच अळीवरही काम करते. तर अळीसाठी पण आपल्याला दुसरं कोणतंच कीटकनाशक घ्यायची गरज नाही. तर कमी खर्चात तुम्हाला जास्त दिवस कंट्रोल भेटतो. हे दर्जेदार असे प्रोडक्ट जीवाग्रो कंपनीचे अल्टिमेर आहे. तर हे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सेटिंग अवस्थेत असताना एक स्प्रे आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनंतर स्प्रे 50 मिली पर एकर हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद. अजून आपल्या कंपनीचं मुळीसाठी वगैरे काय आहे का? आपलं मुळीसाठी कोलाइट हा प्रोडक्ट येतो. तो USA मधनं आयात केलेला आहे कंपनी नॉर्डोकोटामधनं. तर लिओनॉर्ड आहे त्या खडकापासून ही कोलाइट बनवले आहे. तर याला महिन्यातनं एक वेळा आपण त्याचा डोस देत असतो, एकरी 1 लिटर या प्रमाणात. त्याचा pH 5 ते 6 या दरम्यान आहे. जर आपला मातीचा pH पाण्याचा pH जरा 8-9 असतो आपल्या इकडे साधारणतः. तर तुम्ही जर एकोलाइट महिन्यातनं एकदा सोडलं तर तुम्ही जे वर खते देता, वॉटर सोल्युबल देता, ते फास्ट झाडाला अपटेक करते. तसेच रूट झोन चांगला डेव्हलप होतो. त्याच्यानंतर जमिनीत जीवजंतू आहेत, जसे गांडूळ वगैरे, बाकी आपले मित्र किडे आहेत, यांचं पण त्याच्यामुळे प्रमाण वाढते. तसेच जमीन सुपीक होण्यास मदत होते. त्याच्यामुळे आपलं त्यानंतर आणि एक सांगायचं राहिलं तर आपलं डेबर प्रोडक्ट आहे, बुरशीनाशक येतो. SDHI केमिस्ट्री आहे त्याची. तर त्याचा पण आपण मध्ये जे खराब वातावरण होतं त्यावेळेस डेबर या औषधाचा स्प्रे केला होता. डेबरमुळे कापळी कर्प असेल, फळावरील डाग असेल, तसेच बाकी जे बुरशीजन्य रोग आहे, कोलाट्रिकम वगैरे, सगळ्याच रोग त्याच्यामुळे कंट्रोल होतात. आणि बॅक्टेरियल ब्लाइट आहे, त्याला पण बऱ्यापैकी कंट्रोल भेटतो. हे डेबर हे औषध वापरल्यामुळे हे सिस्टमिक आहे. डेबर SDHI केमिस्ट्री असल्यामुळे या प्रोडक्टचा फास्ट रिझल्ट देतो. तसेच आणि एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे लॉंग ड्युरेशन कंट्रोल आहे. आणि जे झाडातले कार्बन डायऑक्साईड आहे तो झाडामध्ये कसं आहे, रात्री झाडं कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि दिवसा देतात. त्याच्यामुळे काय होतं, कार्बन डायऑक्साईड रातचा जो वेस्टेज जातो तो झाडामध्येच थांबवतो. त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण ही क्रिया दिवसा फास्ट होते. त्याच्यामुळे पानाची साईज, अन्न निर्मितीची प्रक्रिया जास्त चांगली होते. आणि एक त्या प्रोडक्टचं असं वैशिष्ट्य आहे की कमी खर्चात तुमचं जास्त दिवस कंट्रोल ठेवतं. जवळजवळ एक स्प्रे घातला तर तुम्हाला 15 ते 20 दिवस दुसरा कसलाही स्प्रे घ्यायची गरज नाही.
नको बरं.